गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसांची खरेदी विक्री करणाऱ्या तडीपार गुन्हेगारासह तिघे जणांना शिर्डीचे नूतन पोलीस उपअधीक्षक अभिजित शिवतरे आणि त्यांच्या पथकानं रंगेहात अटक केली आहे. दिनांक 15/7/2018 रोजी शिर्डी उपविभागाचे डीवायएसपी अभिजित शिवतरे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार तीन इसम सावळवीर फाट्यापासून काही अंतरावर नाशिक रोड लगत असलेले हॉटेल वैभवजवळ हे देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसांची खरेदी विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानं डीवायएसपी अभिजित शिवतरे यांनी शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस उपनिरीक्षक संदीप कहाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख, पोलीस नाईक किरण कुर्हे, पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर वेताळ यांच्या पथकास सूचना देऊन नमूद पथकानं दोन पंचासह सदर ठिकाणी जाऊन सापळा लावून थांबले असता दुपारी 3:15 तीन इसमांना त्यांच्या संशयित हालचालीवरून ताब्यात घेण्यात आलंय. त्यांची कसून चौकशी केली असतात मंगेश सुरेश कोळेकर वयवर्ष 25 राहणार कोळपेवाडी तालुका कोपरगाव, अर्जुन महेंद्रकुमार सोनी वयवर्ष 20 राहणार कोळपेवाडी तालुका कोपरगाव, देवीदास रंगनाथ लोखंडे वयवर्ष 28 राहणार तीनचारी कोकमठाण तालुका कोपरगाव असे असल्याचे समजून आले. त्यांच्याकडे एक देशी बनावटीचे त्यावर मेड इन इंग्लंड असे नाव पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे, रोख रक्कम आणि दोन मोबाईल फोन असा 60,400 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने ते पंचासमक्ष जप्त करण्यात आले. आरोपींपैकी देवीदास रंगनाथ लोखंडे वयवर्ष 28 राहणार तीनचारी कोकमठाण तालुका कोपरगाव हा कोपरगाव पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील सराईत आणि तडीपार असलेला गुन्हेगार असून सर्व आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आणून अटक करण्यात आली असून पोलीस नाईक किरण कुर्हे यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक 63/2018 भारतीय हत्यार कायदा कलम 325(7) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप कहाळे हे करतायत. दरम्यान या कारवाईविषयी पोलीस उपअधीक्षक अभिजित शिवथरे यांनी अधिक माहिती दिली. आज दिनांक 15/7/2018 रोजी गोपनीय बातमीने दिलेल्या माहितीनुसार तीन इसम सावळीवीर फाट्यापासून काही अंतरावर नाशिक रोड लगत असलेल्या हॉटेल वैभव या ठिकाणी येऊन देशी बनावटी पिस्तूल व जिवंत काडतुसांची खरेदी विक्री करणार असल्याची माहिती मिळाल्याने सदरची माहितीची पडताळणी करण्याकामी आम्ही त्वरित शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री मानेसाहेब तसेच पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख, पोलीस नाईक पी एन कुरे, पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर वेताळ यांच्या पथकास सूचना देऊन सदर ठिकाणी पंचासा जाण्याबाबत सूचना दिल्या. आम्ही दिलेल्या सूचनांप्रमाणे त्या सदर घटनास्थळावर जाऊन सदर नमूद पथकाने PSI काळे यांच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला. त्यानंतर 15/3:30 सुमारास तीन इसम त्या ठिकाणी संशयित हालचाली करताना आढळून आले. त्यानुसार त्यांच्या त्या ताब्यात घेऊन त्यांची अंगझटती घेतली असता त्यांच्याजवळ एक इसमाकडे मेड इन चायना इंग्लंड असे लिहिलेले देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतूस तसेच रोख रक्कम व दोन मोबाईल आढळून आले. सदर इसमांबाबत सदर लायसन आहे का याची चौकशी केली असता सदर प्रकारचे कुठले लायसन नसल्याचे त्यांनी सांगितले. सदर नमूद इसमांकडे त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव मंगेश सुरेश कोळेकर व 25 राहणार कोळपेवाडी तालुका कोपरगाव, नंतर अर्जुन महेंद्रकुमार सोनी व 20 राहणार कोळपेवाडी तालुका कोपरगाव, तसेच देवीदास रंगनाथ लोखंडे व 28 राहणार तीनचारी कोकमठाण तालुका कोपरगाव असले असल्याचे समजून आले. त्यानंतर सदर आरोपींच्या रेकॉर्डबाबत क्राईम रेकॉर्डबाबत रेकॉर्डची पडताळणी केली असता त्यातील देवीदास रंगनाथ लोखंडे व 28 हा कोपरगाव पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील सराईत व तडीपार झालेला गुन्हेगार असून सर्व आरोपींना त्यानंतर ताब्यात घेऊन शिर्डी पोलीस स्टेशनला आणून त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 63/2018 भारतीय हत्यार कायदा कलम 325(7) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काळे हे करीत आहे. PSI काळे यांच्याकडे देण्यात आलेला आहे. त्याचा सखोल तपास करून यांनी कट्टा कुठून आणला काय आणि काय आणलं याबाबतच्या आरोपींचा PCR घेऊन याबाबत पुढील तपास करण्यात येईल. हा नेमका विक्रीसाठी आणलेला होता की नेमकं काय कळलं आहे नाही तर त्याच्यात प्राथमिक त्यांची चौकशी झालेली आहे त्यांच्याकडे त्यानुसार आता गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहेत. त्यांना तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, SNN मीडिया, शिर्डी.